नमस्कार, अक्षदाज रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट बासुंदी कशी बनवायची ते बघतोय। जेव्हा आपण दूध आटवून बासुंदी बनवतो तेव्हा त्याला खूप वेळ लागतो आणि ही बासुंदी पटकन होते आणि टेस्ट पण सेम आपण जी दूध आटवलेली बासुंदी बनवतो तशीच अगदी सेम लागते। ही इन्स्टंट बासुंदी कशी बनवायची ते बघूया। इथे मी एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घालतीये। हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। थोडस गरम झाल्यानंतर इथे मी 1/2 कप दूध घालते यामध्ये। हे दूध आपल्याला या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। पहिल्यांदा दूध आणि तूप व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे मी 1/2 कप मिल्क पावडर घेतलीये, ती यामध्ये घालायची आणि यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ही मिल्क पावडर आपल्याला यामध्ये थोडीशी शिजवून घ्यायची आहे, खूप वेळ नाही, आपल्याला 1-2 मिनिटे फक्त आपल्याला ही यामध्ये शिजवून घ्यायची आहे। एक 2 मिनिटानंतर त्याला असा थोडा थिकनेस येईल। ही सतत ढवळत राहायची आहे, नाहीतर हे तळाला चिकटून करपू शकते आणि याच्या गाठी पण होऊ शकतात। हे व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये मी 3 कप दूध घालतीये। यामध्ये दूध घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। मिल्क पावडर मध्ये हे सगळं दूध व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। 1-5 मिनिटे फक्त आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचंय आणि हे सतत ढवळत राहायचंय, दूध तळाला करपू शकतं। हे आपल्याला लो गॅसवर करायचं आहे। तुम्ही बघू शकताय याला हळूहळू थिकनेस यायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये साखर घालायची आहे। मिल्क पावडर थोडीशी टेस्टला गोड असते, त्यामुळे साखर जास्त नाही घालायची, थोडीशी टेस्ट करूनच मग साखर घालायची। इथे मी 3 चमचे साखर घालतीये, छोटे 3 चमचे आहेत हे। तुम्ही टेस्ट करून बघा, जेवढं गोड तुम्हाला आवडत असेल तेवढ्या गोडीनुसार तुम्ही साखर कमी जास्ती करू शकता। आता यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि मी इथे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेत। तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडत असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अजून 1-2 मिनिटं आपल्याला शिजवून गॅस बंद करायचंय। बासुंदी जसजशी थंड होईल तसतसा त्याचा थिकनेस अजून येतो। तुम्ही बघू शकताय मस्त अशी बासुंदी तयार आहे आणि टेस्ट पण याची खूप छान होते। ही अशी आपली इन्स्टंट बासुंदी तयार आहे, तुम्ही ही नक्की बनवून बघा। आता मी याचा गॅस बंद करतेय। ही इन्स्टंट बासुंदी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट मध्ये कळवा कशी झाली ते। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुरीची देखील रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे। कमी तेलकट आणि खुसखुशीत पुरी कशी बनवायची या काही टिप्स त्या रेसिपीमध्ये मी सांगितल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। धन्यवाद।